परंतु वारंवार केलेली क्रिया ही लगेच विसरली जाते, परंतु या ठिकाणी जर चांगली कामगिरी तुम्ही एखादी केली तर आयुष्यभरासाठी ती तुमची आठवण म्हणून राहू शकते। तर अशा पद्धतीचा खेळ जर या दोन खेळाडूंनी जर केला तर त्यांचा संघ जरूर या मॅच मध्ये फ्रंटफुट वर राहील आणि विजयाच्या दिशेने वाटचाल सुद्धा करेल। तर पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, लेट्स द बॅटल बिगिन। या ठिकाणी पंचांकडून आपली खेळण्याची जागा पॉपिंग क्रीज मध्ये निश्चित करत असताना खेळाडू अक्षय या ठिकाणी स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजाने आपली गोलंदाजीची जागा निश्चित केलेली या ठिकाणी राईट हँड ओव्हर द विकेटने। आपण जर फिल्डिंगची सजावट पाहिली, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर लॉंग ऑफ आहे, त्यानंतर लॉंग ऑन काऊ कॉर्नर आहे, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर लॉंग बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग आहे, त्यानंतर मिड विकेट आहे आणि शॉर्ट फाईन लेग। अशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट विनायकची आहे आणि जरूर या ठिकाणी विनायकच्या गोलंदाजीचा प्रारंभ होते। विनायक वर्सेस असेल असं पहिलं बॅटल आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळणार आहे। राईट हँडर ओव्हर द विकेटने विनायक। हा चेंडू या ठिकाणी बॅटच्या खालून जातो, नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, बॉल जातो विकेट कीपर संतोषच्या हातामध्ये, इट्स अ डॉट बॉल। पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेले आहेत। पहिला चेंडू या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंपला गोल्डन स्पॉटवर टाकल्यानंतर जशा पद्धतीने पडला तशाच गतीने त्याच धैर्याने हा चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेलेला असताना फलंदाजाने आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु प्रयत्नामध्ये तो अपयशी ठरला। पुन्हा एकदा विनायक या ठिकाणी अक्षयच्या विरोधात गोलंदाजी करत असताना खोलो टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र कॉन्फिडन्स सारे पायाने फुटबॉल खेळतोय आणि आपल्या संघासाठी या ठिकाणी एक महत्वपूर्ण धाव सुद्धा वाचवते, स्वतः कर्णधार आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणता येईल। 25 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू या अतिशय सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं। या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर धावसंख्येचा श्री गणेश झालेला आहे आणि अर्थातच धाव मिळवली ती अर्थातच अक्षय याने दुसऱ्या चेंडूवर। या ठिकाणी विनीत सुद्धा पंचांकडून खेळण्याची जागा आपली निश्चित करतोय, त्याचबरोबर फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस होत आहे त्या आणि जरूर या ठिकाणी स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडासा फाईन होतोय आणि विनायक आपल्या गोलंदाजीला प्रारंभ करतोय। या ठिकाणी विनायक 10-12 पावलांचा रन आहे, पंचांच्या डावीकडून राईट हँडर ओव्हर द विकेटने या ठिकाणी षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय। यावेळी सुद्धा विनीत आउट ऑन अटॅक डिझे सुंदर गीत डीजे च्या माध्यमातून आपण ऐकलं तर एकच वादा राजू दादा अर्थातच परमेश माली यांचं सुप्रसिद्ध गीत अर्थातच राजू दादा मनसेचे एकमेव आमदार या निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि एका गाण्याने अर्थातच राजकारणामध्ये थोडेसे या ठिकाणी त्यांनी दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि जरूर राजूदादांनी या हा गाणी लिहिल्याबद्दल जरूर परमेश माली यांच्यासाठी 50,000 रुपयाचं त्यांना गिफ्ट दिलं होतं। वळूया मॅच कडे, ज्यावेळी नवीन फलंदाज पंकज या ठिकाणी मैदानात येते। वन डाऊन बॅट्समन बरेच प्रकारचे असतात, बरेच बॅट्समन आपण वन डाऊन बॅट्समन स्वरूपाचे पाहिले, विराट कोहली असू द्या, त्यानंतर रिकी पॉन्टिंग असू द्या, त्यानंतर कुमार संगकारा असू द्या, असे बरेचसे खेळाडू आहेत, परंतु पंकजला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल। त्याच्यासमोर सफल गोलंदाज विनायक या ठिकाणी बॅटची कड लागून फाईन लागला, क्षेत्ररक्षक आहे, बॅक टू बॅक सेकंड विकेट झाली असती। या ठिकाणी अग्री भाषेत असं म्हणतात, बोसकी फाटली आणि मासली गेली। हातात आलेला गोळा होता अक्षरशः, परंतु सोपे झेल नेहमी हातातून निसटत असे क्रिकेटमध्ये वारंवार पाहायला मिळतं। तशाच पद्धतीचं चित्र या ठिकाणी मैदानात पाहायला मिळालं। या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला विराज या ठिकाणी गोलंदाज क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातातून जणू काही झेल निसटला असं म्हणावं लागेल। कॉन्फिडन्सने तो झेल घ्यायला गेला होता, परंतु कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बदलला आणि हा झेल सुटला असं म्हणावं लागेल। पंकजच्या खात्यामध्ये दोन धावा जोडल्यानंतर 3 losses 1 wicket फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस अशा पद्धतीचं स्कोर बुक आपल्याला जरूर पाहायला मिळते। विनायक विरुद्ध पंकज या ठिकाणी वुडन बॉल, दिस इज स्टंपच्या वरून चेंडू गेला, जस्ट मिस असं म्हणावं लागेल। आपण जर पाहिला तर लेग कटर पद्धतीचा थोडासा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, लेग स्टंपला पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला असं पंचाने दर्शवलं आणि या ठिकाणी विकेट कीपर आपली कामगिरी चोखपणे बजावताना आपल्याला पाहायला मिळतंय। 3 षटकांचा फॉर्मॅट आहे,
आणि जरूर या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम चेंडू शिल्लक आहे। पहिले षटक अंतिम टप्प्यात अंतिम चेंडूचा खेळ प्रगती पथावर असताना पहिले षटकातील पंकज विरुद्ध विनायक हे बॅटल या ठिकाणी अंतिम चेंडूवर आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे। विनायकदा या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफस्टंपला पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू लँड केला आणि मिडविकेट क्षेत्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये गेला। चांगली फिल्डिंग पॉइंटिंग किंवा चांगलं फिल्डिंगचं जाळ फैलावलेलं अर्थातच यशवंत खार या संघाचं पाहायला मिळतंय। व फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड 4 लॉस ऑफ 1 विकेट अशा पद्धतीचं स्कोरबुक आपल्याला जरूर पाहायला मिळते। अतिशय सुंदर फिल्डिंग या ठिकाणी विनायक या गोलंदाजांनी यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत करतो। तसंच मोरेश्वर वारगे यांचा सत्कार करायचा आहे दिनेश कुदे यांनी। मोरेश्वर वारगे यांनी सत्कार स्वीकारायचा आहे। इकडे वरती या स्पीड अप करायचं आहे पंच। धन्यवाद मोरेश्वर शेठ, धन्यवाद सर तुम्ही आलात। आणि गोलंदाज सुमित या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय आणि पहिला चेंडू या ठिकाणी ऑफ कटर पद्धतीचा टाकला या ठिकाणी आणि जरूर या ठिकाणी ज्याने फंबल केले ते फलंदाज पंकजला। अतिशय चांगला चेंडू होता। या गोलंदाजीची शैली आहे फिरती पद्धतीचे चेंडू टाकला, स्लो ओव्हर पद्धतीचे चेंडू टाकणं या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे आणि तीच मैदानात या ठिकाणी तो दर्शवताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हरची विकेट या ठिकाणी आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला। मिड विकेट क्षेत्र क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंस चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव। संयमी भूमिका या ठिकाणी पंकजची पाहायला मिळते। परंतु आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा सामना आहे, 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी सामन्याच्या पूर्वार्धात आपण पाहणार आहोत। परंतु पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्यानंतर या ठिकाणी जर बुरमाळी संघाचा विचार केला तर एक महत्वाचा फलंदाज तंबूच्या दिशेला मार्गस्थ झालाय। परंतु त्यांचा फलंदाज अक्षय या ठिकाणी मैदानात आहे, ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता। त्या अक्षयला चांगली कामगिरी करावी लागेल, यशस्वी कामगिरी सुद्धा त्याला करावी लागेल। त्याच्या समोर आव्हान असेल तो अर्थातच सुमितचा। या ठिकाणी बॅटचा पट्टे चेंडू येत नाही, फिल्डर चेंडू खाली येत आहे, आरामात पद्धतीने चेंडू पकडतोय। अक्षय इज गॉन बॅक टू द पवेलियन। सम्राट का होत आहे आटा और आउट होने वाले बल्लेबाज कौन कहते टाटा। अतिशय सुंदर गीत आपण ऐकलं, परंतु गीताकडे न जाता आपण ज्या ज्यांच्यासाठी हा गीत होता त्यांच्याकडे जर गेलो तर खूप बरं होईल। कारण राजसाहेब ठाकरे अतिशय महत्वाचा किंवा अतिशय मोलाचा मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांच्या ज्यांच्या ते भाषणामधून करत असतात नेहमीप्रमाणे। आणि अतिशय मोठा वक्ता जर बाळासाहेब ठाकरे नंतर कोण असेल तर राजसाहेब ठाकरे। विचार केला तर देर लगेगी मगर सही होगा,
देर लगेगी मगर सही होगा, जो चाहिए वही होगा। मैदान मध्य चित्र पहा मिलते बैक टू बैक दोन विकेट्स सुमित सुमित इज ऑन हैट्रिक। चार क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज लेफ्ट हँड उर्दी विकेट ने गोलंदाजी करण्यासाठी येतोय। चेंडू आकाशात आहे, चतुरक्षक चेंडू गेले, या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट। सुमित इट्स ऑन फायर। लाख जीवांचा प्राण रे, जय भवानी जय शिवाजी। संजयजी कुटे आणि निलेशजी कुटे यांच्याकडून 100-100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। समाधानजी कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तीन विकेट्स मिळवल्या आणि 300 रुपयाचं पारितोषिक। पहिली विकेट हॅट्रिक सुमित जरूर या ठिकाणी त्याचे चाहते, घरचे चाहते या ठिकाणी पाहत असतील ही मॅच आणि त्याची गर्लफ्रेंड सुद्धा पाहत असेल आणि जरूर खुश होऊ शकते त्याची कामगिरी पाहून। जरूर आपण जेव्हा लाईव्ह टुर्नामेंट साठी येतो तेव्हा आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ही लिंक टाकत असतो आणि ही लिंक म्हणजे काय तर अर्थातच dreamscricket.in। dreamscricket.in ने अर्थातच अलिबाग पनवेल पेण या विभागामध्ये बरंच असं चांगलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे। यामधील षटकार 6 धावा। जिसने खूब मेहनत किया, जिसने क्रिकेट में खूब मेहनत किया उसको लोगों ने गूगल पे सर्च किया। मेहनती षटकार आपण पाहिला, एक मजबूत शरीरयष्टीचा खेळाडू ज्याच्या स्लॉट मध्ये चेंडू आला आणि हा छक्का नव्हता हा अठ्ठा होता असं म्हणावं लागेल। दोन षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा आणि 4 विकेट्स। अतिशय दुर्दैवी स्थितीमध्ये या ठिकाणी संघ अडचणीत सापडलेला आहे आणि अंतिम षटक या पहिल्या इनिंग मधील सामन्याच्या पूर्वार्धात आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये या ठिकाणी सुमितचं महत्त्वपूर्ण योगदान आहे, त्याने बॅक टू बॅक 3 विकेट्स मिळवले, या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी त्याने दर्शवली मिळवली आपल्या संघासाठी। 11 धावांवर या ठिकाणी 2 धावांवर या ठिकाणी रोखलंय ते आतापर्यंत या ठिकाणी बुरमाळी संघाला। बुरमाळी संघ अडचणीत सापडलाय, पंकज आणि या ठिकाणी जोडी त्याच्या समूहात असेल तो वैभव। या ठिकाणी संतोष गोलंदाज आलाय आणि पहिला चेंडू या ठिकाणी दिशाहीन टाकला। क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 22 अप्लाय करताना पंच आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत आणि जरूर या पंचाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे। विनायकजी वारगे अतिशय गाजलेले पंच या विभागातील आहेत आणि जरूर प्रत्येक मॅच मध्ये ते पंचगिरी करतायत। या ठिकाणी कट्टर पद्धतीचा चेंडू क्लोज कीपिंग करतोय या ठिकाणी कीपर आणि चांगली कामगिरी सुद्धा करतोय, चेंडू चांगला गॅदर सुद्धा करतोय। अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी पाहायला मिळते। पहिला चेंडू दिशाने टाकल्यानंतर दुसरा चेंडू योग्य लाईन योग्य दिशेवर टाकलेला असताना आणि थोडीशी हालचाल या चेंडू मध्ये पाहायला मिळाली। संतोष पुन्हा एकदा 5 ते 6 पावलांचा रनअप घेऊन राईट हँड ओडी विकेटने खोलो टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आणि जरूर 2 धावा या ठिकाणी या चेंडू मागे मिळत असताना 9 संख्या झालेली आहे ती आतापर्यंत 14 धावा। अंतिम षटकातील 2 चेंडूचा खेळ झालेला आहे, त्या 4 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर आहे। या 4 चेंडूंमध्ये जर 10 धावा आल्या तर सेकंड इनिंग मध्ये बुरमाळी संघ चांगली गोलंदाजी करू शकेल जर त्यांना अपोजिट संघाला रोखायचं असेल तर। परंतु कमी धावा जर केला तर गोलंदाज अंडर प्रेशर राहतील आणि गोलंदाजी करत असताना कुठेतरी त्यांना काहीतरी वेगळं करण्याचा किंवा विकेट मिळवण्याच्या नादात आपली विकेट आपल्या संघासाठी एक तारणहार्ता या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू आकाशाला जातोय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे, कॅच सोडतोय, सिंपल कॅच ड्रॉप झाली आणि या ठिकाणी आपण पाहिला तर बोनसच्या धावा असतील। या 2 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी या चेंडूवर 16 धावा। अतिशय सोपा झेल होता, लॉंग लेगच्या रिजन मध्ये सुमित या ठिकाणी तैनात होता। ज्या सुमितने मागच्या षटकामध्ये 3 विकेट्स लगातार मिळवल्या होत्या तो सुमित या ठिकाणी या कॅच सोडतोय आणि जरूर 2 धावा त्यांच्या केम्यामध्ये ऍड होता त्या अर्थातच बुरमाळी संघाच्या। पुन्हा एकदा संतोष वर्सेस पंकज असं बॅटल आपण मान्य नंतर पाहते। खोलो टप्प्याचा चेंडू, बॉल इज इन एअर, फिल्डर अंडर रेट अँड टेक्स इट सुपरबली, पंकज इज गॉन बॅक टू द पवेलियन। डिझे
अतिशय सुंदर छेड या ठिकाणी यशवंत खरे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सुनरसिद्ध धाटाव, सुनरसिद्ध धाटाव आणि यंगस्टार रेवदंडा या दोन्ही संघांनी जय जायचं यापुढील तुमचा सामना असेल. नाणेफेकीसाठी तुम्ही या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुनरसिद्ध धाटाव आणि यंगस्टार रेवदंडा या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला आहे. तो फलंदाज देवेन प्रवीण. रिवा स्वीपचा अटेम या ठिकाणी पायावर चेंडू आदळतोय आणि रनआउटची सुवर्ण संधी आणि रनआउट सुद्धा होते. आत्महत्येची विकेट डीजे. यशवंत खरे संघाने चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्या त्यांच्याकडून पाहायला मिळाली. जरूर विनायक, सुमित आणि संतोष हे तीन गोलंदाज या ठिकाणी वापरले होते संघाचा संघनायक या ठिकाणी यशवंत खरच्या. आणि चांगला विश्वास या ठिकाणी सार्थकांना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु विचार केला तर गुरुमाली संघाचा त्यांच्या संघाकडून फलंदाजीसाठी आलेले जे फलंदाज होते ना ते कुठेतरी फंबल झाले आणि आपल्या संघाला या ठिकाणी अडचणीत येऊन थांबवलेलं आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. पुनश एकदा संतोष राईट हँड ओव्हर द विकेटने पंकज चेंडू घेऊन या ठिकाणी पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. आणि जर पंचांनी दोन्ही हात समांतर केले जमिनीला इशारा केला स्कोररला अर्थातच व्हाइट बॉलचा अतिरिक्त धावसंख्येत एकने वाढ अर्थातच धावसंख्या झालेली 17. 17 म्हणजे खतरा आणि खतरा कोणाला असेल संतोष की फलंदाज आकाश. तेज तर्रार चेंडू आकाशाला गवसणी घालणार हा चेंडू सीमारेषेत लगत चेंडू वरन कॅच कॅच ऑफ द टूर्नामेंट. What I'm getting this is. रिस्क घेत जा, जिंकला तर आनंदी व्हाल आणि हारला तर खूप हुशार व्हाल. या ठिकाणी रिस्क घेतली या क्षेत्ररक्षकाने. जरूर त्याचा नावाचा उल्लेख आम्हाला नावाचा नितेश या क्षेत्ररक्षकाने अतिशय सुंदर झेल घेतला आणि जरूर आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 6 धावा त्याने वाचवल्या. पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी 17 धावा जमवल्या त्या अर्थातच वरमाली संघाने 18 धावांचं माफक आव्हान या ठिकाणी उभं ठेवलंय त्या अर्थातच यशवंत खरे संघासमोर. जर मागच्या मॅचचा विचार केला तर यशवंत खरे संघाने चांगली फलंदाजी केली होती. 63 धावा त्याने डिफेंड केल्या काढल्या होत्या सेकंड इनिंग मध्ये. परंतु या ठिकाणी 18 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू 18 धावा म्हणजे सरासरी 6 सरासरी आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 6 असेल. कशा पद्धतीने या ठिकाणी यशवंत संघाचे फलंदाज फलंदाजी करतील किंवा गुरुमाली संघाचे गोलंदाज त्यांच्या विरोधात कशा पद्धतीने गोलंदाजी करते हे पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिला तर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. या ठिकाणी मध्ये साथी समालोचक सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांना मी विनंती करतोय की तुम्ही नाणेफेकी करून घ्यायची आहे. माजी सरपंच आणि तंतामुक्त कमिटीचे अध्यक्ष नरेशजी गोपाळ पाटील यांना मी विनंती करतो की तुम्ही नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत आमचे साथी समालोचक ओडियो सर. धन्यवाद कपिल सर. तो आज की दिन का पहली फेरी का तीसरा मुकाबला सोनार सिद्ध धाटा विपक्ष यंग स्टार रेवदंडा. दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में यहाँ पर सम्माननीय एनजी पाटिल साहब यहाँ पर आ चुके हैं. उनके शुभ से टॉस का बॉस होने जा रहा है. यंगस्टार रेवदंडा संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. सन्माननीय एनजी पाटिल सर इनके शुभ हाथों से टॉस का बॉस होने जा रहा है.
आता मात्र दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. चार षटकांचा होणारा सामना. एक ओव्हर पॉवर प्लेचा असेल. नवीन चेंडू देण्यात येतील. निलेश मस्कर सोना सिद्ध धाटाव संघाचे कर्णधार मागतायत. छापा अँड छापा ऑन द टॉस. तर सोनार सिद्ध धाटाव ऑन द टॉस काय डिसिजन असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करणार आहोत. फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुम्हाला यंगस्टार रेवदंडा संघासमोर? आम्ही चार ओव्हर मध्ये 35 ते 38 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण चांगली आहे. नक्कीच यंगस्टार रेवदंडा संघाचे कर्णधार, आपण नाणेफेकीचा कौल हरला आहात, आपल्याला सर्वप्रथम फलंदाजी करावी लागेल. तर तुमच्या समोर रोहा तालुक्यातील एक दादा संघ सोनार सिद्ध धाटाव हा संघ तुमच्या समोर आहे. तर त्यांच्या समवेत तुम्ही किती धावांची मजल मारणार? तुम्ही पहिल्या सत्रामध्ये किती धावा ठोकणार? आमचं 45 ते 50 धावांचं लक्ष असेल की पहिल्या इनिंग मध्ये तेवढे धावा करायचा आम्ही प्रयत्न करू. आणि असे कोणते फलंदाज आहेत ते तुमच्यावरती की ते धावा ठोकण्यासाठी कायमस्वरूपी संघर्ष करतील त्याच्यामध्ये? गौरव आहे, रितेश आहे, समीर आहे. ओके कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद सर. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद सर. जे मैदाना लगत प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करते, तुम्ही खाली बसला तर खूप बरं होईल. या गवतावर बसून तुम्ही गार्डनचा फील घ्या मित्रांनो. जशा पद्धतीने तुम्ही गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी गार्डन मध्ये जाता, तशा पद्धतीचा तुम्ही मित्रांना फिरवण्याचा फील घ्या मित्रांनो, कारण मित्र खूप आयुष्यामध्ये महत्वाचे असतात. या ठिकाणी मॅच कडे जातोय. पंचांकडे लाऊड ऑफिन होतोय. अक्षय आणि संतोषचा आपण बॅटल पाहतोय सर. लाऊड ऑफिन झाला आणि अशा पद्धतीचे अपील खरोखर आपण पाकिस्तान क्रिकेटमध्ये जरूर पाहायला मिळतात. कामरान अकबल असू द्या, नंतर सरफराज खान असू द्या, बॅटला कट लागली तर लागली किंवा नाही लागली तरी पण एवढा अपील करतात. तर पंचांना अशा पद्धतीने ते विकेट मागतात काय अशा पद्धतीचे त्यांचे अपील असतात. परंतु अशा पद्धतीचे अपील जरूर मैदानात पाहायला मिळाले. पंच तत्पर आहेत, त्यांच्याकडून चांगला निर्णय आला, नकारात्मक उत्तर आला आणि पहिले दोन चेंडू डॉट झालेले असताना गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेटने संतोष विरुद्ध चेंडू घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर योग्य टप्पा, अचूक लाईन, भेदक मारा आणि तिखट मारा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला टाकला, त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा थोडासा चौथ्या स्टंपवर टाकण्याचा निर्णय घेतला. हा चेंडू स्टंप अटॅकिंग होता आणि जरूर या गोलंदाजाचं कौतुक करण्यास इथे भाग पाडले मला, कारण अक्षयने फलंदाजीमध्ये अपयशी ठरला परंतु गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवर सफल झालेला आपल्याला जरूर पाहायला मिळते. संतोष विरोधात उलटा पद्धतीचा चेंडू पडा, स्वीप लॉग लेग सीमा रेषे बाहेर येतोय. खणखणीत दणदणीत मसालेदार चौका. अडचणी महान लोकांच्या जीवनात असतातच, नाहीतर राम वनवासात कशाला गेला असता, कृष्ण कारावास कारावासामध्ये कशाला गेला असता आणि तुम्ही आणि आम्ही कंपनीत कामाला कशाला गेलो असतो. अडचणी सर्वांच्या आयुष्यामध्ये असतात. पहिल्या तीन चेंडूवर या ठिकाणी अडचणी फेस केल्या आणि जरूर चौथ्या चेंडूवर मेहनत केली, मेहनती चौकार प्राप्त केला आणि एक धाव या चेंडू मागे आलेली आहे. पाच धावा झालेली आहे, सहा धावा झालेली आहेत. चुकीची दृष्टी या ठिकाणी. अंतिम चेंडू शिल्लक असताना अक्षय गोलंदाजी मार्कवर वन शॉट डिस्टन्स सीमा रेषा पार येतोय. रामदेव बाबा पतंजली ब्रँडेड शिरगार. जर पाहिली तर हवा कोणाची आहे अर्थात यशवंत खार संघाची, काय फलंदाजी आहे. पहिले तीन चेंडू थोडीशी संयमी भूमिका, नंतर पूर्वतीत खेळू चेंडूंवर या पाला मिळवत काय छटका. बीएसएनएल छटका. तो यहाँ पर मैच विजिन हो गई टीम यशवंत खार. और नरेश मस्कर कुठे? सर अपनी टीम अपनी वाट पाहत है नरेश मस्कर.
तो यहाँ पर दोस्तों टॉस जीता है सोनार सीता ढाटाओ टीम ने और टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुजाफा लिया दावत दी बल्लेबाजी करने के लिए यंगस्टर रेवदंडा टीम को। तो दोनों टीम से गुजारिश है यहाँ पर पिंडाल बनाया गया है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए भी और क्षेत्ररक्षण करने वाले टीम के लिए भी। तो यहाँ पर बैठकर खिलाड़ियों को भेजा जा सकता है।